नमस्कार, मी आशा पुजारी। आज मी आलेले आहे एका देवाच्या देवस्थानी, जिथे आपल्याला सगळे देव बघायला भेटतील। सगळे देव बघायला भेटतील व तुम्हाला जरीमरी माताचा, जसं तुम्ही बघताय आता आषाढ चालू झाल्यापासून, जरीमरी देवीचा, महालक्ष्मीचा, लखाबाईचा, लक्ष्मी आईचा गाळा चाललेला आहे। कार्यक्रम सगळ्या ठिकाणी चाललेले आहेत, तुम्ही यूट्यूबला सगळ्या ठिकाणी बघू शकता, ब्लॉग चाललेले आहेत। तर मी पण आज ह्याच एक कार्यक्रमामध्ये आलेले आहेत आणि मी तुम्ही गेले कित्येक दिवस मी तुम्हाला ते कार्यक्रम दाखवण्याच्या प्रयत्नात आहे। तर आज सुद्धा मी हा कार्यक्रम दाखवत आहे आणि तुम्ही देवाचं दर्शन घ्या व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा। तुम्ही इथे बघू शकता शेगावचे गजानन महाराज, शेगावचे गजानन महाराज तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीत त्यांना सजवलं गेलेलं आहे आणि किती त्यांची अर्चना मनोभावे केलेली आहे। तसेच तुम्ही बाजूला बघू शकता नाशिक मध्ये वणीगड म्हणून आहे, तिथं सप्तशृंगी देवीचं ठाणक आहे। तर ते किती अतिशय सुंदर पाषाण इथे ठेवलेलं आहे आणि देवीची पूजा भक्ती रोज करतात इथे। चला आपण आतमध्ये पण बघून देवाचा दर्शनाचा लाभ घ्यावा। आणि आज माझी तब्येत जरा बरीच नाही, आज मला बरंच वाटत नाही, पण तरी मी आले इथे कार्यक्रमाला आणि मी आज अशा अवस्थेत तयार पण नाही झाले आणि असाच ब्लॉग करते। ये बाळा, थँक्यू। बघा, कलकत्त्याच्या महाकालीचं, कलकत्त्याच्या दक्षिणेश्वरी कालीचं इथे प्राण प्रतिष्ठा करण्यात आली। किती सुंदर पद्धतीने, किती प्रकारच्या फुलांनी देवीला सजवलेलं आहे आपण बघू शकतो। फळ फुलं धन धान्य देवीची मनोभावे अर्चना केलेली आहे। आपण बघू शकता आज सुपामध्ये देवीचं कडं ठेवलेलं आहे, पाच फळं वटीचं सामान सगळं भरलेलं आहे। महालक्ष्मीचे प्रत्येक म्हणून आपण झाडूची पूजा करतो दसऱ्याला दिवाळीला, तर ते सुद्धा मांडलेले ना। बाजूलाच यल्लामा देवीचा मुखोटा, शिवलिंग आणि काळूबाई, अंबाबाई सगळ्या देवींचे मुखवटे कसे अतिशय सुंदर पद्धतीने मांडलेले आहेत। तसेच आपले जेजुरीचे खंडेराव महाराज ते सुद्धा इथं आहेत। बोल कडे पठार महाराज की जय, सदानंदाचा बिलकुल। अन्नपूर्ण मातेची किती सुंदर मूर्ती, अशी एवढी मोठी मूर्ती मी बघितली नाही अन्नपूर्ण मातेची। मी खूप ठिकाणी फिरते तर मी एवढी मोठी मूर्ती बघितलेली नाही। सगळ्या छोटे साईज मध्येच ठेवतात। तसेच या, तुम्ही देवांचं एवढं खूप प्रेमळ देवस्थान, एवढ्या प्रकार एवढी खूप देव एक संगती बघितले नसतात एक ठिकाणी। तर हे आपली वणीगडाची सप्तशृंगी माता, ही आई महाराष्ट्राची कुळस्वामिनी तुळजा भवानी देवी। बोल आई राजा सदानंदीचा उदय उदय। बोल भवानी माता की जय। लक्ष्मी आईचं प्रतीक आणि दोन बाजूला आणि देवाच्या पूजा अर्चेसाठी पाण्याचे विविध कलश सुद्धा भरलेले आहेत। म्हणजे आणि हे दहीभाताचा नैवेद्य केलेला आहे, अजून पुरणपोळ्याचा निवेद सुद्धा आहे। पुरणपोळी, आमटी, भात, भजी, कुरडयाचा सुद्धा नैवेद्य केला जातो, तो सुद्धा नैवेद्य आहे। आणि अजून पण डाळ भात भाजी पापड असं पंचा पकवानाचं जेवण जगदंबाला आहे आधी माझ्या शक्तीला। तिच्याकडे हीच प्रार्थना, आई ही इडापिडा दूर कर, आमच्या सर्वांना चांगलं ठेव, भगवती सर्वांना तुझ्या भक्तगणांना यशाचा झेंडा दे आणि आमच्या देशाला सुखरूप ठेव। तर कसे वाटले तुम्हाला हे कमेंट्स मध्ये करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा। Thank you.
आशा पुजारी, आशा करते आपण सर्व सुखात असताना आनंदात। आज मी एक ठिकाणी कार्यक्रमाला आलेले आहे, विरार या गावात, सकवार गावामध्ये। मंदिर आहे जगदंबाचं, आई आदिमाया शक्तीचं, महाराष्ट्राची कुळस्वामिनी, महाराष्ट्राचे आराध्य दैवत आज मंदिर आहे तिथे। आणि आज जरीमरी माता लक्ष्मी आईची पालखी आहे। तर ह्या मंदिराचे मुख्य पुजारी सोनल गुरुजी आहेत, तुम्ही त्यांना भेटू शकता आणि दर्शनाचा लाभ घ्या। काय बोलू, जवळ खुश हो, आनंद करो, जोरात बोल ना, राज करो, जोरात बोल ना, खुश राहा, आनंदात राहा, फुलो फुलो राज करो, सगळ्यांनी भगवतीच्या दर्शनासाठी। यांचं इथं मंदिर आहे आणि तरी कमीत कमी रोज आहे ना 50 ते 100 माणसं, कमीत कमी 50 बोलू शकते। आणि 100 माणसाचं रोज भोजन असतं, अन्नाचा अन्नदानाचा प्रसाद असतो, अन्नदान दिलं जातं लोकांना, 2 टाइम चाय नाश्ता। आणि खूप साधू संत संन्यासी या मंदिरामध्ये असतात आणि जगदंबाची सेवा करतात आणि भगवतीच्या चरणी सगळ्यांसाठी प्रार्थना करतात। नमस्कार।